नाशिकच्या स्वराज्य संवर्धन बहुउद्देशीय संस्थेने जुन्नर तालुक्यातील किल्ले कल्याण दरवाजा पायरी मार्गाच्या संवर्धनाचा ध्यास घेतलाय। या संस्थेचे पर्यटकांकडून त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे। किल्ले जीवधनच्या कल्याण दरवाजाच्या पायरीच्या वरच्या पायरीचा मार्ग ब्रिटिश काळात सुरुंग लावून फोडण्यात आला होता आणि तो मोठ्या मोठ्या दगड्यांनी गाठलाही होता। संवर्धनासाठी भाऊसाहेब चव्हाण, के प्रवीण, भाऊसाहेब कुमावत, सज्जन फलाने, नितीन ठाकरे, मयूर घुले, पंकज ठाकरे आदींसह संस्थेतील अनेक कार्यकर्त्यांनी या कामासाठी योगदान दिले। येणाऱ्या काळात शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी स्वराज्य संवर्धन बहुउद्देशीय संस्थेचे सदस्य संपूर्ण मार्ग मोकळा करणार असून किल्ले संवर्धन आणि जतनाचा संदेश तरुणांना या माध्यमातून देणार असल्याचे भाऊसाहेब चव्हाण यांनी आपल्याशी बोलताना सांगितले। न्यूज 15 मराठीसाठी बापू चव्हाण, दिंडोरी, नाशिक।